की मुख्यमंत्री डावोस दौऱ्यावर चालले. जर आज ट्रिब्युनल निर्णय देणार असेल आणि तो घटनेनुसार देणार असेल आणि घटनेनुसार आपण सरकार सह अपात्र ठरणार असाल, तर आपण कोणत्या आत्मविश्वासानं ट्रिब्युनल डावोसला चाललेला शिष्टमंडळ घेऊन? आम्हाला खात्री आपण मुख्यमंत्री राहणार नाही घटनेनुसार, तरी आपण डावोसला जायचा निर्णय घेतलेला आहे. याचा अर्थ असा आहे की तुमचं मॅच फिक्सिंग झालेलं आहे. प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, भारतीय जनता पक्ष आणि विधानसभेचे सो कॉल ट्रिब्युनल यांचं मॅच फिक्सिंग झालं असून त्या पद्धतीनं निर्णय दिला जाईल असं आधीच ठरल्यामुळे माननीय प्रधानमंत्री महाराष्ट्र दौऱ्यावर रोड शो करायला येत आहेत. राज्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री आजच्या निर्णयानंतर डावोसला निघणार आहेत काही दिवसात. याच्यावरून स्पष्ट आहे की मॅच फिक्सिंग या संविधानासंदर्भात, घटनेसंदर्भात कोणत्या स्तरापर्यंत गेलेली आहे, त्याच्यामुळे आज काय होईल हा एक औपचारिकपणा आहे. फक्त निर्णय देण्याचा एक औपचारिकपणा असा आम्ही मानतो. त्यांना तो सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं द्यावा लागेल इतकंच. पण सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट सांगितलेलं आहे, निर्देश दिलेले आहेत, शिंदे गटानं नेमलेला व्हीप हा बेकायदेशीर आहे. सुनील प्रभू हा शिवसेनेचा जे मूळ व्हीप आहेत ते कायदेशीर आहे. त्यांचा व्हीप हा मान्य आहे सगळ्यांना. हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे. एकदा शिंदे गटाचा व्हीपच बेकायदेशीर ठरल्यावर त्याने दिलेला प्रत्येक निर्णय हा बेकायदेशीर आहे. सर्वोच्च न्यायालयानं सांगितलंय, शिंदे गटात एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी झालेली निवड बेकायदेशीर आहे. याचा अर्थ असा आहे मुख्यमंत्री बेकायदेशीरपणे त्या सरकारमध्ये बसलेले आहे. सर्वोच्च न्यायालयानं हे निरीक्षण दिलेलं आहे. राज्यपालांची प्रत्येक कृती आणि कारवाई ही बेकायदेशीर आणि चुकीची आहे. त्याच्यामुळे बहुमताच्या प्रत्येक गोष्टीपासून घेतलेली प्रत्येक घटना ही चुकीची आणि बेकायदेशीर. त्याच्यामुळे हे सरकार गेल्या 1.5 वर्षापासून अत्यंत बेकायदेशीर पद्धतीनं या महाराष्ट्रात राज्य करत आहे. त्यांना राज्य करू दिलं जात आहे. त्यासाठी 2 पक्ष फोडण्यात आले, पक्षांतरं घडवण्यात आली, पक्षांतरासाठी कोट्यवधी रुपयांच्या खोक्यांचा वापर करण्यात आला आणि आज नाईलाजानं एक औपचारिकपणा म्हणून त्यांना निर्णय द्यावा लागत आहे. पण ही प्रत्येक गोष्ट प्रधानमंत्र्यांच्या दौऱ्यापासून ते मुख्यमंत्र्यांच्या डावोस दौऱ्यापर्यंत आम्ही प्रत्येक गोष्ट सर्वोच्च न्यायालयामध्ये एकावटी आणणार आहोत. आता उद्या संजय राऊत बोलतील अमेरिकेतनं आणलं, लंडनवरनं आणलं, त्यांच्या बोलण्याला काय अर्थ असतं? सर ऑपरेटिव्ह ऑर्डर होगा या पुरा त्यांच्या त्यांच्या कॉमेंट्सना उत्तर देऊन उगीच त्यांना जी स्वस्त पब्लिसिटी हवी आहे त्यात वाव देण्यासारखं आहे. त्यामुळे संजय राऊतकर लोकांना बेस्ट इग्नोर.